चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असलेल्या मुधोली गाव शिवारात ऑगस्ट 2019 साली वाघाची शिकार झाल्याचं आता स्पष्ट झालंय. याच वाघाच्या वारामिशा वनविभाग पथकानं केलेल्या तपासणीत व्याघ्र प्रकल्पाच्या पद्मपूर प्रवेशद्वारावर जप्त केलेत. मुधोली शिवारात बंडू श्रीरामी या शेतकऱ्याच्या शेतात लावण्यात आलेल्या जिवंत विद्युत तारांचा शॉक लागून 5 वर्ष नर वाघ ठार झाला होता. या शेतकऱ्याने आपल्या साथीदारांच्या मदतीनं नखे मिशा काढून घेत वाघाचे शव जमिनीत पुरले होते. पद्मापूर प्रवेशद्वारावर एका दुचाकीवरील दोघांच्या झडतीत वाघ मिशा आढळल्यावर वनविभागानं मोहीम आखून पुरलेल्या स्थळावरून वाघाचे हाडे जप्त केली आहेत. या संपूर्ण प्रकरणात मुधोली आणि भामडेळी येथील 4 ग्रामस्थ अटकेत आहेत. वनविभागाने या 4ही आरोपींची वनकोठडी मिळवली आहे.